आज विधान परिषद के चुनाव के लिए मतदान संपन्न हुआ। इस दौरान ग्रामीण तहसील कार्यालय में मतदान करने यात्रा पर गए भाजपा के सभी मतदाता जिला परिषद के विपक्षी नेता आतिश उमरे के साथ पहुंचे। मतदान के बाद उमरे ने पत्रकारों से संवाद साधा है। आज विधान परिषद के लिए चुनाव संपन्न हुए। इस दौरान ग्रामीण तहसील कार्यालय में मतदान करने जिला परिषद के सदस्य एवं विपक्ष नेता आतिश उमरे एक साथ पहुंचे। यात्रा पर गए सभी भाजपा के सभी मतदाता एक साथ मतदान केंद्र पर पहुंचकर मतदान किया। इस दौरान आतिश उमरे ने कहा कि इस चुनाव में जीत बीजेपी की ही होगी। सर्वात महत्त्वाचं तर आजचं जे मतदान आहे, आपल्या सर्वांना माहीत आहे विधान परिषदेची निवडणूक आहे आणि भारतीय जनता पक्षासाठी ऊर्जा देणारी निवडणूक होती। आमच्या सर्वांचे लोकप्रिय सर्वांच्या मनात असणारे चंद्रशेखरजी बावनकुळे आज या निवडणुकीला उभे आहेत आणि आम्ही सर्व 16 दोन पंचायत समिती सदस्य आमच्यासोबत आहे, 14 जिल्हा परिषद सदस्य आणि ह्या सर्वांनी सर्वांच्या मनातले उमेदवार असल्यामुळे याच्यात किंतु परंतु काही नाही आणि आम्हाला 100% खात्री आहे की बावनकुळे साहेब महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मताधिक्याने निवडून येतील। ही बाब चुकीची आहे, सिक्युरिटी नाही। आम्ही सर्व मी स्वतः सर्वांसोबत 5-6 दिवसापासून होतो आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आनंदाने काय म्हणतात त्याला गेट टुगेदर ज्या पद्धतीने होतं त्या पद्धतीने आम्ही स्वतः सर्व लोक सोबत होतो। काही सिक्युरिटी नाही किंवा काही नाही, ह्या सर्व अफवा आहेत। पत्रकारों द्वारा बीजेपी द्वारा पार्षद जिला परिषद सदस्य पंचायत समिति सदस्य को यात्रा पर भेजे जाने पर सवाल किया गया तो उमरे बोले कि सभी ने एकत्रित होना भी जरूरी है। कैमरा पर्सन माइकल के साथ क्षितिजा देशमुख, BCN न्यूज नागपुर।